माहिती खुद तुमच्या पत्नीनं म्हणजे राधिका दुष्यंत निंबाळकर यांनी आम्हाला दिलेली. अँड आय एम शुअर त्या तुमच्या पॉलिटिकल रायव्हल नाही आहे. राधिका किती छान झालं ना हळदी कुंकू. हो खरंच कितीतरी दिवसांनंतर असं हळदी कुंकू झालं आपल्या घरी. तुझ्यामुळे साग्र संगीत झाला कार्यक्रम. चैत्रांगणाची रांगोळी इतकी आवडली ना सगळ्यांना. खरं सांगू वहिनी मला पण आज आंबवलीची आठवण झाली. आई गेली तेव्हा खूप लहान होते हो मी. हा पण प्रेमा काकूकडे हळदी कुंकवासाठी दरवर्षी जायचे आणि दिवसभर तिच्याकडेच असायचे. तेव्हा वाटायचं असं हळदी कुंकू आपल्याकडे कधी होणार. झालं की मग तुझ्याच घरी हळदी कुंकू झालं. झाली तुझी इच्छा पूर्ण हो की नाही. हो वहिनी. बरं आता तुम्ही जा मी हे आवरते. अगं अहो सकाळपासून किती कामं करताय. आता जरा आराम करा. कितीशी कामं राहिली आहे. पटकन दोघी मिळून आवरून टाक. किचनचे लाईट्स मीच रोज बंद कर. सवय लागली आहे मला. तसं जर केलं नाही ना मी तर झोप लागणार नाही मला. हे चिडवतात मला. मला म्हणतात इतकी स्वच्छता करतेच. सुनांनी जर स्वच्छता केली नाही ना तर त्यांना त्रास तरी देशील मी तर वेडी होशील. काय बोलताय वहिनी. बरं तुम्ही जसं करताना तसं सगळं लख किचन करून ठेवेन मी. मग तर झालं. इतके वर्ष हा सगळा पसारा एकटीने आवरला तो. आता थोडीशी जबाबदारी मलाही घेऊ द्या. धाकटी जाऊ आल्याचा काहीतरी फायदा तर होऊ दे तुम्हाला. अगं आत्ता कुठे लग्न झालंय तुझं. नवी नवरी आहेस अजून. थोडी मजा कर. काम काय आयुष्यभर करायचंच आहे. आणि एकदा मुलं झाली ना की हे फुरसतीचे दिवस परत फिरूनही येणार नाहीत. वहिनी आणि तुम्हाला वाटते तेवढी नवीन आता मी नाही आहे. आणि मी ठरवलंय तुमचं काहीही ऐकायचं नाही. आणि तुम्ही जर मला कामं करू दिली नाहीत तर मी समजेन की तुमचा माझ्यावर विश्वासच नाही आहे की मी जबाबदारीने सगळी कामं पार पाडू शकते. बरं जाते मी. तू कर काम. बरं एकटी करत बसू नको. नाही हरी काकांना मदतीला. हरी काका हॅलो. हा या जरा राधिकाला मदत करा. जी मॅडम. बरं गॅस आठवणीनी बंद कर आणि ही भाजी आहे ना ती तेवढी फ्रीजमध्ये टाक. जाते. हरी काका भाज्या ठेवा. जी मॅडम. काय ग सुहासिनी वहिनी परत येणार नाहीयेत ना. नाही का. हरी काका. जी मॅडम. पुष्पेंद्र बोलवतोय. पुष्पेंद्र साहेबांना मी आताच भेटून आलो मॅडम. परत बोलवतोय तो तुम्हाला. तुम्ही जा ना. ठीक आहे. मला ना तुमच्याशी खूप इम्पॉर्टंट सिक्रेट शेअर करायचं आहे. दुष्यंत राजे ऑफिस मध्ये आले होते. आले होते पण लवकर गेले. हा मुंबईहून पोलीस आले होते त्यांना भेटायला. त्यानंतर ते लगेच निघून गेले. क्या बात है. म्हणजे दुष्यंत दादांपर्यंत पोलीस आधीच पोहोचले. हे उत्तमच झालं. दुष्यंत राजेंचा अंत जवळ आल्याचे हे संकेत आहेत. राजवीर असं काय जे सुहासिनी वहिनींसमोर बोलता येणार नाही. वहिनी परवा देवेंद्र दादा आणि सुहासिनी वहिनींच्या लग्नाचा 25वा वाढदिवस आहे. अच्छा. हो आणि मला त्यांच्यासाठी स्पेशल गिफ्ट आणायचंय. पण मला सुचतच नाहीये की मी काय आणू. प्लीज तुम्ही काहीतरी सजेस्ट करा ना. हा पण असं काहीतरी सजेस्ट करा जे कोणीच विचार सुद्धा करू शकणार नाही. बजेटचा काही प्रॉब्लेम नाहीये वहिनी. मी गेल्या 6 महिन्यांपासून पॉकेट मनी वाचवतेय. बरं मला सांगा तुम्हाला त्यांना एकच गिफ्ट द्यायचंय. दीपांजली सेलिब्रेशन व्हायला हवं ना. स्पेशल सेलिब्रेशन. येस आपण
असा काहीतरी प्लॅन करूया की सगळे जण एकदम थक्क होऊन जातील. हो चालेल मला. तरी लग्नाचा 25वा वाढदिवस आहे त्यांच्या, मला माहीतच नाही. पण आयडिया काय ते तरी सांगा. अरे वा, आज लवकर आलात. नाहीतर नोकर चाकर असून सुद्धा तुम्हाला खोरीत यायला मध्यरात्र होते. सगळं काम नोकरांवर टाकून कसं चालेल, मग नंतर आपल्यालाच निस्तरत बसावं लागतं. सुहासिनी, तुम्हाला आमचा मॅनेजमेंटचा फंडा माहिती नाही. लोकांकडून काम करून घेता यायला पाहिजे. सगळी कामं आपणच करत राहिलो तर कसं चालायचं. आम्हाला नाही बुवा जमत. सगळी कामं आमच्या डोळ्यासमोर झाल्याशिवाय आम्हाला झोपच लागत नाही. मग आज कशा काय लवकर आलं? नाही, आज तर हळदी कुंकू होत. आम्हाला वाटलं तुम्हाला खोलीत यायला पहाट उजाडेलास. आमच्या जबाबदाऱ्या हिसकावून घेणारी आली आहे ना. अच्छा राधिका. दुसरे कोण. आम्हाला किचन मध्ये थांबवूच देईना. आम्हाला म्हणाली आता तुमच्या जबाबदाऱ्या आमच्यावर टाका आणि तुम्ही आराम करा. जवळजवळ हकलूनच दिलं तिने आम्हाला किचन मध्ये. खरं सांगू, खूप लाघवी आहे मुलगी, समजूतदार, सुसंस्कृत. आम्हाला काय वाटतं माहितीये, आपल्या राजबीर आणि पुष्पेंद्रसाठी सुद्धा अशीच सोज्वळ बायको मिळायला हवी. काय काय बघताय? परवा काय आहे लक्षात आहे का? अर्थात तो दिवस आम्ही कसा विसरू शकू. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. नुसता वाढदिवस नाही, 25वा वाढदिवस. ही 25 वर्ष कशी गेली कळलंच नाही. नाही, या वाढदिवसाला आम्हाला तुम्हाला एक खास भेट द्यायची. खास म्हणजे तुम्हाला जे हवं ते सांग. काय हवंय? काय झालं सुहासिनी? आम्हाला जे हवंय ते खुद्द परमेश्वर सुद्धा आम्हाला देऊ शकेल की नाही कोणास ठाऊक. सुहासिनी, आम्हाला आमच्या पायात शक्ती हवी आहे. तुम्ही जेव्हा किचनमधून दमून घेता तेव्हा आम्हाला हेवा वाटतो तुमचं. आम्हालाही काम करून दमायचं सुहासिनी. तुम्ही म्हणता ना गेली 25 वर्ष कशी गेली ते काही कळलंच नाही. पण या खुर्चीला खेळल्यापासून एक एक क्षण एकेका वर्षासारखा जातो. सुहासिनी, आम्हाला परत उभं राहायचं पूर्वी सर. या घरचा कर्ता पुरुष म्हणून सगळी जबाबदारी घ्यायची आहे या खांद्यांवर. आम्हाला या लाचारीतून मुक्ती पाहिजे. सुहास सांगा, एवढं देऊ शकाल? दुष्यंत राजे,
काय झालं राजे? टेन्शन मध्ये दिसत आहात राजे. आम्ही ऐकलं आपल्या ऑफिसमध्ये तुम्हाला भेटायला पोलीस आले होते. दादा काही टेन्शन तर नाही आहे ना? तुम्हाला कसं माहीत? आम्ही गेलो होतो ना स्वतः ऑफिसमध्ये, तेव्हा याच गोष्टीची चर्चा चालू होती. कसं आहे राजे, आपलं निंबाळकरांचं घराणं आणि आपलं ऑफिस आहेत, पुण्या हिरागेरेचं ऑफिस नाही आहे, आणि आपल्या ऑफिसात पोलीस येणं म्हणजे ते सुद्धा शंत राजेंना भेटायला. पचत नाही ना पटकन. सगळ्या स्टाफमध्ये ह्याच गोष्टीची चर्चा चालू होती म्हणून विचारलं. आले होते पोलीस, आले होते. आले होते? आम्हाला वाईट वाटतंय राजे. पोलीस आपल्या ऑफिसमध्ये आले त्या गोष्टीचं तर वाईट वाटतंच आहे, पण त्याहीपेक्षा तुम्ही आमच्यापासूनही गोष्टी लपवायला लागल्यात या गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय. काकासाहेब, यात लपवण्यासारखं काहीही नाही आणि टेन्शन घेण्यासारखं तर अजिबात नाही आहे. एक जुनं प्रकरण आहे काकासाहेब, आणि त्या संदर्भात पोलीस आले होते. कोणतं प्रकरण राहते ते सगळं आत्ताच सांगायला पाहिजे काका. असं आम्ही फार थकलोय, आपण नंतर बोलूय. ठीक आहे. नंतर सुद्धा तुम्ही कोणत्या तोंडाने सांगणार आहात राजे? पोलीस तुम्हाला भेटायला का आले होते ते? या तुम्ही हातपाय धुवून घ्या, तोपर्यंत मी जेवण गरम करते. तुम्हाला जे बोलायचं आहे ते आपण जेवल्यानंतर पण बोलू शकतो ना? हो, पण मी काय म्हणते, तुम्ही माझं ऐकून घ्या. तुम्ही आधी शांतपणे जेवून का घेत नाही? कारण भूक मेली आमची, भूक मेली आहे तुझ्याशी लग्न झाल्यापासून. आज ऑफिसमध्ये पोलीस आले होते माहिती? आमच्या दुष्यंत राजे निंबाळकर यांच्या ऑफिसमध्ये पोलीस. कशासाठी? त्या ऋषभची चौकशी करण्यासाठी. बाहेर सगळा स्टाफ आमच्याकडे संशयाने पाहत होता. आमच्याकडे बाहेर राजबीर आणि काकासाहेब आम्हाला विचारत आहेत पोलीस कशासाठी आले होते ऑफिसमध्ये, आणि त्यांना काय सांगू? आम्ही काय सांगू? काय उत्तर काय देऊ त्यांना? त्यांना सांगू का? बोल ना की लग्नाच्या दिवशी तुला पळवणारा दुसरा तिसरा कोणी नसून तुझा प्रियकर होता. तो गायब झाला आणि पोलिसांना संशय मात्र आमच्यावर आहे. तू सांगितलंस ना पोलिसांना सगळं? बोल, तूच सांगितलंस की नाही? मग त्यांना आमच्याविषयी संशय कसा काय आला? तू खोटं बोलतेस, तूच सांगितलंस त्यांना सगळं. आमच्या अब्रूपेक्षा तुला प्रियकराची काळजी जास्त वाटते. तो गायब आहे म्हणून तू पोलिसांना सगळं सांगून टाकलं. तू स्वतःला काय हरिश्चंद्राची औलाद समजते? आम्हाला तुझ्या आबरूची काळजी आहे म्हणून आम्ही कोणालाही काही सांगितलं नाही. आम्ही आमच्या घरच्यांशी खोटं बोललो, आमच्या जवळच्या माणसांना आम्ही काही सांगितलं नाही तुझ्याबद्दल. आणि तू आमच्या विरोधात पोलिसांना भडकून आलीस. नाही, तुम्ही सगळं काय बोलताय? पोलीस माझी कोणी चौकशी वगैरे खरंच काही केलेलं नाहीये. खोटं साफ खोटं बोलतेस तू राधिका, साफ खोटं बोलतेस. पोलिसांना सगळी डिटेलमध्ये माहिती आहे. ती माहिती कोणी सांगितली? आम्ही नाही सांगितली. तो ऋषभ गायब आहे,
मग तुझ्याशिवाय दुसरं कोण सांगणार राधिका, कोण सांगणार ही माहिती? आता उद्या पेपर मध्ये छापून येईल तेव्हा पहा, आमच्या आवृत्ते धिंडवडे, दुष्यंत राजे निंबाळकर यांच्या आवृत्ते धिंडवडे. आम्ही पस्तावलोय राधिका तुझ्याशी लग्न करून, सिरियसली आम्ही पस्तावलोय. आमच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. आमच्या बायकोलाच आमच्या आवृत्ती पर्वा नाही. अजिबात नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. मी पोलिसांना सांगितलं नाहीये, मी फक्त मैथिली अत्त्यांना सांगितलं. अगं काय गरज होती तिला सगळं सांगण्याची, काय गरज होती तुला? असं काय म्हणताय? त्यांचा भाचा गायब आहे, त्यांना काळजी वाटत होती, चौकशी करायला आल्या होत्या, म्हणून मी खरं खरं सांगितलं. मला माहित नव्हतं त्या पोलिसात जातील. तुला काय वाटलं निबंध लिहिण्यासाठी माहिती गोळा करते? ती पोलीस ऋषभला शोधतायत हे तूच आम्हाला सांगितलं होतंस बरोबर? मग ही सगळी माहिती तू तिला का सांगितलीस? त्यावेळी मला असं वाटलं की त्यांना सगळं खरं खरं सांगणं माझं कर्तव्य आहे. अगं बास राहिलं तुझी कर्तव्य, बास झाली तुझी सगळी कर्तव्य त्यांच्यासाठी आहे. आणि आम्ही कोण, आमच्या घरचे कोण? आमच्यासाठी तुझी काही कर्तव्य नाहीये, काहीच नाहीये. आता आम्ही सांगतो ते ऐक काय, आणि तसं कर, नीट लक्ष देऊ नये. पोलिसांना हे सगळं सांग की हे सगळं बकवास आहे, तुझा असा काहीही भूतकाळ नव्हता. पोलीस तुझ्याकडे चौकशीला आले तरी त्यांना खोटं सांगायचं. मी मैथिली अत्त्यांना ऑलरेडी सगळं खरं सांगितलंय. आम्हाला माहिती आहे, फार सत्यवादी आहेस तू, फार सत्यवादी आहेस. आता गुपचूप ऐक आणि तसंच सांगायचं आहे पोलिसांसमोर, कळलं? लोक पोलिसांसमोर साक्ष देतात आणि कोर्टात उलटतात. तू जर पोलिसांसमोरच उलटलीस तर मैथिली हे सिद्ध करू शकणार नाही की तू खोटं बोलतीयेस, कळतंय का? पण तू तसं करू शकतेस, तू पोलिसांना सांगू शकतेस की मैथिली खोटं बोलतीये. कारण तुझ्या माझ्या आणि ऋषभ शिवाय कोणालाही माहीत नाही की ऋषभ इथे आला होता. पुसतंय डोक्यात? तू आम्हाला म्हणाली होतीस की नाही राधिका की तुझा भूतकाळ तू विसरतीयेस म्हणून? आम्हाला सिद्ध करून दाखव बरं ते. तुला आता आमच्या बरोबर इतर सगळ्यांना हे पटवून द्यावं लागेल की ऋषभ नावाचा कोणी माणूस तुझ्या आयुष्यात नव्हता, कधीच नव्हता. पण त्यासाठी तुझी तुला आधी स्वतःची खात्री करून घ्यावी लागेल याची, कळतंय? स्वतःच्या मनाला पटवते इथे, तुझं ब्रेन वॉश कर, अंडरस्टँड? आणखी नाही, सगळ्यांना काय सांगायचं की त्या दिवशी लग्नाच्या मंडपातून तुला ऋषभने नाही तर आमच्या पॉलिटिकल रायव्हल्सने पळवून नेलं होतं. करशील? गुड. आता तू स्वतःच्या मनाला ट्रेन करतो, बाकी सगळं मनातून काढून टाक. त्याच दिवसापासून गायब आहे ना, मग पोलिसांना खोटी माहिती दिली तर त्यांची फसवणूक केल्यासारखं नाही का? अगं तो मिळो किंवा न मिळो, जगो किंवा मरो, तुला काय फरक पडतोय? अजूनही काळजी वाटते तुला त्याची? वाटते? मग आता तुझ्यासाठी तो नेला आहे हो ना? देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.